लेखक आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ना कोई उम्मीद थी ना कोई शक था, ना कोई उम्मीद थी ना कोई शक था, बस एक ही नारा और वो मेरा हक था. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, गरज कहता हूँ मैं नेताजी बनूंगा. मित्रांनो, ओळखलं का मला कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं उभं आयुष्य पणाला लावलं. ते आपल्या हातात एक प्रजासत्ताक राष्ट्र देऊन या जगातून निघून गेले. त्यांपैकीच मी एक, नेताजी सुभाषचंद्र बोस. आजच्या दिवशी देशाला एक प्रजासत्ताक राष्ट्र ही उपाधी मिळाली आणि तीच उपाधी टिकून ठेवण्यासाठी आज आपली लढाई चालू आहे. यासाठी मी जवानांना रक्ताची भीक मागितली होती. होय, भीकच, कारण त्या रक्ताच्या बदल्यात आपल्याला दिला एक स्वतंत्र भारत आणि आपण आहोत त्यांच्या रक्ताचे वारसदार. मला वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा आजचा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्रनिर्मितीची, तो आज मला पबजीमध्ये डुबलेला आणि दारूमध्ये भावत जाताना दिसतो. या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रनिर्मिती करणं हे आपल्या सर्वांसमोर एक मोठं आव्हान आहे. फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक होणं म्हणजेच काही राष्ट्रभक्ती नाही, तर आझादीनंतर त्याचा अर्थ बदललेला आहे. तर आपण देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू? बेमानीला बाजूला ठेवून इमानदारीने केलेलं प्रत्येक काम आहे देशभक्ती. कर्तव्य दक्षतेचं पालन करणं म्हणजे आहे देशभक्ती. एखाद्या गरीब म्हाताऱ्या माणसाला औषध देणं म्हणजे आहे देशभक्ती. एखाद्या गरजवंताला रक्तदान करणं म्हणजे आहे देशभक्ती. चला तर मग आपण आपल्या देशभक्तीतून अनेक क्रांतिकार घडव्यात आणि उभी करूयात आजच्या काळातली आझाद दैन सेना, जी लढेल प्रजासत्ताक भारत टिकविण्यासाठी, जी लढेल भ्रष्टाचार मिटविण्यासाठी आणि जी लढेल तुमच्या आमच्या हक्कांसाठी. जय हिंद, जय भारत.